हेलो फ्रेंड्स, आज आपण लाल मिरची चटणी बनवणार आहोत। ही चटणी कमी वेळेत आणि खूप दिवसासाठी टिकून राहू शकते। ही खूप टेस्टी राहते आणि ही आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा जसं लोणचं खातो तसं तोंडीही लावू शकतो। आपण पाहूया चटणी कशी करायची। ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, पण ही जी देठ काढलेली आहेत तर तुम्ही देठ काढून घ्या। मी लसूण अगोदरच सोलून घेतलेला आहे, तुम्ही पण सोलून घ्या। ह्याच्यामध्ये 1.5 चमचा 2 चमचा साखर टाका, लिंबू चिरून घ्या, लिंबाचा रस टाकायचा आहे। मीठ चवीनुसार, ह्याला मिक्सर वरून मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे, हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। तर आता आपण तेल गरम करून घेऊया। तेल गरम करून घेतलेलं आहे, तेल थोडं थंड होऊ द्यायचं। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, तेल गरम करून घेताना मोहरी टाकायची। आता हे थंड करून घेतलेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। छान प्रकारे तेल ह्याच्यासाठी टाकायचं जास्त दिवस टिकून राहील म्हणून। आपण जे चटणी केली ती जास्त दिवस टिकून राहावं ह्याच्यासाठी आपण तेल टाकलेले आहेत। आता एका वाटीमध्ये काढून घ्यायची। हा झाला तयार आपला लाल मिरचीचा ठेचा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये।